महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता घरातच बुद्ध भीम प्रतिमा पूजन करून साजरी करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. आज मुंबईत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर आठवले यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. 14 एप्रिलला चैत्यभूमी इथं गर्दी करण्याऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिराचं आयोजन करावं असंही ते म्हणाले. चौदा एप्रिल हा तसा आंबेडकरी जनतेचा अत्यंत उत्साहाचा दिवस, संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये अत्यंत उत्साहाने जयंती साजरी होते आणि 14 एप्रिलला सुद्धा लाखोच्या संख्येने लोक चैत्यभूमीच्या दर्शनासाठी येतात. पण गेल्या वर्षी सुद्धा कोरोना महामारीनं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला गेला होता. या वर्षी तरी आम्हाला जयंती साजरी करता येईल अशी अपेक्षा होती, पण अचानक गेल्या 15-20 दिवसापासून कोरोनाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सगळा महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे. त्यामुळे माझं सर्व आंबेडकर जनतेला आव्हान आहे की गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी जयंती घरामध्ये साजरी करा. या वर्षी सुद्धा कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्यामुळं माझं सर्वांना नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे, या वर्षी चैत्यभूमीला कोणी येऊ नये. त्याचबरोबर आपल्या वस्त्या वस्त्यामध्ये पुतळ्याजवळ गर्दी करू नये. तर बाबासाहेबांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीनं शासनाने जे आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करून घरामध्ये आपण जयंती साजरी करावी अशा पद्धतीचं आवाहन मी करत आहे. चैत्यभूमी इथला कार्यक्रम पाहता यावा यासाठी जनतेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. चैत्यभूमीच्या स्तूपाची दुरुस्ती तातडीनं करावी अशी मागणी करून इंदू मिल इथं उभारण्यात येत असलेल्या स्मारकाबाबतही त्यांनी माहिती दिली. या बैठकीला सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, रिपाई राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, नागसेन कांबळे यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.